60 कोटी आम्ही आरक्षण दिले म्हणण्यापेक्षा किंवा ते अजून ते आरक्षण कोर्टात आहे ते टिकणं महत्त्वाचं आहे. आम्ही आरक्षण दिले म्हणण्यापेक्षा तुम्ही या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही ह्या गरीब मराठा समाजाला न्याय कसं मिळवून देऊ शकता? मग त्या गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या असतील किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही काय देणार असाल हे तुम्ही त्या पद्धतीने त्या ॲडमध्ये द्यावं. नुसते आम्ही आरक्षण मला माहीत नाही ते कशी देण्यात ॲड, पण जर ते ॲड नुसती देणार असं की आम्ही दिलं आहे हे म्हणणं चुकीचं होईल. दिलं हे तुमची जबाबदारी, तुमचं कर्तव्य आहे, पण त्याचबरोबर तुम्ही त्या आरक्षणाच्या माध्यमातून काय गरीब मराठ्यांना न्याय मिळून देणार आहे ह्याच्याबद्दल तुम्ही सविस्तर स्पष्टीकरण त्याच्या ॲडमधलं दिलं तरी मग माझी काय.